श्री क्षेत्र मढी ते राज्यातील गोपाळ समाजाची मानाची होळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात पारंपरिक पद्धतीने साजरी झाली. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी देवस्थान समितीकडून मिळालेल्या मानाच्या गौऱ्या वाजत गाजत आणून दत्त मंदिराजवळील बारावीजवळ नाथांचा जय जयकार करत होळी पेटवण्यात आली आहे. दुपारी गोपाळ बांधवांनी समाजाची बैठक घेऊन विविध समस्यांची चर्चा केली. बैठकीनंतर ढोल ताशांच्या गजरात सर्व बांधव गडावर गेले, नाथांच्या समाधीचे दर्शन घेतले. गोपाळ समाजातील मानकरी नामदेव माळी, माणिक लोणारे, हरिभाऊ हंबर, हरिदास काळा पहाड, पुंडलिक नवघरे व माऊली गिरे यांना देवस्थान विश्वस्त मंडळाने गौऱ्या देण्यात आल्या. देवस्थान समितीकडून मानाच्या गौऱ्या घेत त्या डोक्यावर ठेवून गडाच्या पायथ्याला साखर बारवेजवळ येऊन नाथांच्या जयघोष होळी शांततेत पेटवण्यात आली आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड, सुधीर मरकड, शिवाजी मरकड, सुनील सानप, मधुकर साळवे, सरपंच देवीदास मरकड, बबन तात्या मरकड, आप्पासाहेब मरकड, रवींद्र आरोळे आदी प्रमुखांच्या उपस्थितीत होळीचा सण साजरा झालाय. या होळीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. सकाळी कैकाडी समाजाची मानाची काठी वाजत गाजत पाथर्डीहून आणण्यात आली. मानकरी नारायण जाधव यांचा देवस्थान समितीतर्फे सन्मान करण्यात आला. पारंपरिक वाद्याच्या तालावर समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या कळसाला काठी टेकवली गेली. त्यानंतर अधिकृतपणे यात्रा सुरू झाली. आम्हाला होळीचा मान मिळाला याच्यासाठी समाजातील समाजाने 5 पंच निवडून जवळजवळ 400 वर्षापासून ही 5 पंच निवडून दिलेले आहेत आणि त्याचा मानघरी म्हणून एक आमच्या सोबत येतो. गौरी त्याच्या डोक्यावर दिली जाते. आम्ही गडावर जातो आणि तिथले आपले ट्रस्टीचे अध्यक्ष तसेच तहसीलदार आणि तहसीलदार आणि पूर्ण त्याची कमिटी हे आम्ही गडावर जातो. गडाची मानकरी 5 पंच नंबर 1 नामदेव शामराव माळी, नंबर 2 माणिकराव धनाजी लोणारे, नंबर 3 पंडितराव आपले काय हे हरिभाऊ आंबीरराव आणि तसेच हरिदास सुंदरगिरी, हरिदास गव्हाणे, तसेच सुंदरगिरे आणि हरिदास कालापाट, ते पुंडलिक नवघरे असे 6 जण आम्ही वर जातो आणि वाजत गाजत जाऊन आम्ही ते होळीचं गठोडं घेऊन मानव डोक्यावर इथं वाजत गाजत खाली येतो आणि सर्व समाज आमचा एक शांत चित्ताने खाली बसलेला असतो. त्यांच्या साक्षीने आम्ही तिथं होळीचं पूजन करून होळी पेटवली जाते. हा गडाचं बांधकाम चालू असताना कालापाड, गजापूर, साबीरा, लोणारे, लोणारेने चुना पुरवला. हे गड बांधत असताना कालापाडाने काळा दगड फोडून आणला. हंबीरराव म्हणजे हाकलणारा, गजापूर म्हणजे हत्तीवरून गड दगड आणला. त्यामुळं ह्या आंडावाच्या लोकांना हा मान इथं 7.5 वर्षापासून दिले गेलेला आहे आणि तो आजपर्यंत चाललेला आहे. तर हे मानकरी त्याच्यानंतर नवघरे यांनासुद्धा आम्ही त्यांना सांभाळून घेतलेलं आहे. तर असा हा मानपाना 7.5 वर्षापासून झालेला आहे. तर 36 जिल्ह्यामधून कालापाड, गजाकोस, हंबीरराव ह्या लोकांना परंपरा 7.5 वर्षापासून मान दिला जात होता. समाजामध्ये लग्न यावं कुठं असू द्या तिचं मान दिला होता आणि ते अजून देत होते. परंतु आता न्याय पंचायतीमुळे तो मानपान सगळीकडे बंद केलेला आहे. सरकारने कायदा केल्यामुळे होळीचा मान आम्हाला दिला आहे. होळीचा मान गोपाळ समाज दिल्यामुळे की संपूर्ण महाराष्ट्रातले गोपाळ समाज हे एकत्र येतात. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, पाथर्डी.